सत्यनंद ग्रुपवर तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मित्रांनो, ज्यांनी कोणी पेरूची रोपे नवीन लावलेले असतील आणि पेरूची रोपे लावून 1 ते 5 महिने झाले असतील, किंवा हे जे दिसत आहे तुम्हाला झाडं, तर ह्या पद्धतीची झाडं झाले असतील, तर त्यांचा रिकेट कसा मारायचा किंवा त्यांचं विस्तार वाढवण्यासाठी, म्हणजे गोलाई येण्यासाठी, भरपूर फुटवा निघण्यासाठी कशा पद्धतीने त्याची छाटणी करायची, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते प्रात्यक्षिक एक झाड छाटून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण साधारणपणे ह्या झाडाची निवड केलेली आहे. तर मित्रांनो, हे बघताय तुम्ही अशा पद्धतीचं हे झाड आहे. तर हे पेरूचं झाड आहे, तर एवढं मोठं आहे. तर आपण ह्याची छाटणी करणार आहोत मित्रांनो. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे, तर छाटणी करत असताना आता जो हा फुटवा आहे, तर हे एक फाटा आहे, तर ह्या फाट्याला हा 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 फांद्या आहेत एका फांद्याला फुटलेल्या. तर मित्रांनो, आपल्याला आणि भरपूर फांद्या पाहिजेत आणि ह्या 4 फांद्या काय अशा झालेल्या नाहीत मित्रांनो. तर ज्यावेळेस झाड 1 ते 2 फुटाच्या आसपास होतात, त्यावेळेस त्याला जे काय 1 किंवा 2 फांद्या असतील त्या फांद्याच्या नव्हत्या म्या तोडलेल्या होत्या, त्यामुळे एवढ्या आलेल्या आहेत. तर आता ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त फुटवा पाहिजे, तर ह्यासाठी काय करायचं मित्रांनो, तर कात्रीने हे झाड कट करायचंय. तर कशा पद्धतीने कट करायचं मी तुम्हाला दाखवतो. आता हे आहे फांदी, तर ह्या फांदीपासून 1-4 पानं सोडायची, म्हणजे साधारणपणे 4 बोट अंतर, म्हणजे थोडस कवळी काढी सोडून थोडस मागच्या साईडनी हिथनं ही फांदी कट करायची. आता हे मी कट करतो. तर ह्या पद्धतीनं हे मित्रांनो, हे बघा, ही कट करतो आणि हे बघा, हे पण कट करतो आणि हे पण कट करतो. तर आता हे मी 4 फांद्या कट केल्यात, तर तुम्हाला दिसतंय. तर आता मित्रांनो, ही फांदी कट करतो मी, हे हेतून कट केली, हे हेतून कट केली, हे बघा हे हेतून कट केली, हे बघा हे हेतून कट केली, हे बघा हे हेतून कट केली. आता हे पण झाड झालं आपलं, ही पण फांदी झाली. आता ही तिसरी फांदी, ह्याची पण मी बघा हेतून कट करतो, हेतून कट करतो, परत हे हेतून कट करतो, परत हे हेतून कट करतो. इथे 3 फाटे झाले. आता हे वरचे फाटे बघा, हे फाट्याला 2 फांदे आहेत, ह्याला पण कट करतो मी. आता ह्याला हेतून कट करतो, ह्याला हेतून कट करतो, ह्याला पण हेतून कट करतो. त्यानंतर ही फांदी, ह्या फांदीला पण हेतून कट करतो, हिला पण हेतून कट करतो, हिला पण हेतून कट करतो. आता मित्रांनो, एखादी नवीन फांदी असते बरं का, तिला नवीन कोणा फुटलेला असतो आत्ताशी, ती काय एक बोट बरं असेल तर तशी सोडून द्यायची, आणि जर एक इत लांब झालेली असेल तर तिला सुद्धा छाटायचं. तर मित्रांनो, आता हे बघा किती छाटलेलं झाड आहे मी, पण हे अशा प्रकारचं हे झाड छाटल्यानंतर झालंय. तर आता तुम्ही बघू शकता, हे मध्ये गहू आहे. तर दोन झाडांच्या, दोन वळींच्या मध्ये जो अंतर असतो त्याच्यामध्ये मी गहू केलेला आहे. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने आपण झाड पूर्णपणे छाटलेलं आहे. तर ह्याचे छाटणी करताना एवढी काळजी घ्यायची मित्रांनो, की ते जर कवळे शेंडे असतील तेवढे जास्त कवळे, जास्त कवळं शेंडा ठेवायचं नाही झाडाला, म्हणजे थोडंसं निबार फटा असतो मागचा निबार, झाड झाडाचा जो निबार फटा असतो तिथपर्यंत तो कट करायचा आहे, म्हणजे तो लवकर फुटून येतो. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे आपण हे झाड छाटून झालेलं आहे. तर आपण ह्याचा नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे, ज्यावेळेस हे झाड फुटून येईल आणि ह्याला नवीन फांद्या येतील, तर त्यावेळेस ते कसं दिसेल, तर ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचा आहे. आणि माझ्या शेतीविषयी भरपूर व्हिडिओ येतात, तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सत्यनंदा ग्रुप हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि भरपूर भरपूर शेअर करून मित्रांनो, एक लाईकसुद्धा तुम्ही ह्या व्हिडिओसाठी द्यायची आहे. तर धन्यवाद.